नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. लाच देणाराच सापडला लाचलुचपतच्या जाळ्यात. बालगृहावर कारवाई टाळण्यासाठी बाल विकास अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न. सांगलीमध्ये लाच देणाराच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकलाय. अटक झालेला बालगृहाचा संस्था चालक असून अजित सूर्यवंशी असं त्याचं नाव आहे. सांगली जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी मध्यवर्तीय प्रशासकीय कार्यालयात आला असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 196,000 रुपयाच्या रकमेसह त्याला रंगेहात पकडलं. खानापूर तालुक्यातील पारे येथील राजवर्धन पाटील मुलांच्या बालगृहाविषयी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीनुसार बालगृहावर आज छापा घातला असता त्यावेळी त्या ठिकाणचा गैरकारभार उघड झाला. या उघडकीस आलेल्या गैरकारभाराबाबत कारवाई न करण्यासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांना 2 लाखाची लाच देण्याचा प्रयत्न केला. यावेळी 196,000 रुपयांची लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला रंगेहात पकडले. खरं तर ही कारवाई करताना अजित सूर्यवंशी यांचा चेहरा बघून मला वाईट वाटत होतं. कारण कुठल्याही व्यक्तीला माझा विरोध नव्हता. त्यांना मी म्हणाले की सॉरी, परंतु ह्या वृत्तीला माझा विरोध होता. मी अजित सूर्यवंशी या व्यक्तीला अटक केली नाही तर ह्या वृत्तीला शह देण्यासाठी, ही वृत्ती संपवण्यासाठी माझा प्रयत्न आहे.